विधानसभेची असेंब्लीची तयारी करपा खातीर असेंब्लीची 3 तारखेपासून 7 तारखेपर्यंत आसा त्या हेजेर तयारी करप आनी बाकीचो सगळो विषय कसो आसतलो हाजेर डिस्कशन. दुसरे मुख्यमंत्री परिशद जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जितके मुख्यमंत्री आहात त्यांची मुख्यमंत्री परिशद दिल्लीन झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्या राज्याचे आशिले. पंतप्रधानाच्या बरोबर वेरियस इश्यूज इन लाईन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट डिफरंट प्रोग्राम्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅव टू इम्प्लिमेंट इन द स्टेट. खं तरी आम्ही एकदा एखादे दुसरो प्रोग्राम आमचा फाटी पडटा ते कार्यक्रम कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करप. सो ते सगळ्या मुख्यमंत्री परिषदेचे सगळे पॉईंट्स हे हांवें माझ्या आमदार आणि मंत्र्यांच्या बरोबर डिस्कशन्स केले. तिसरें बजेट प्रिपेरेशन जो आसा पळय न्ही वो विषय ऑलरेडी हांवें सुरू केला. सो डॅट बजेट प्रिपेरेशन म्हटल्या उपरांत सगळे कॉर्पोरेशनचे हेड आसतले मिनिस्टर्स आसतले हांकां वेगळो टायम दिवन तांकां परत केन्ना तरी हांव अर्दे अर्दे वर एक एक वर सगळ्यां वांगडा बसतलो आनी बजेट प्रिपेरेशनाक सुरवात करतलो. चवथी गजाल जिल्हा पंचायत इलेक्शन्स आसात खोला. हांवें अजून वाचूंक ना रिपोर्ट. आय विल गो थ्रू द रिपोर्ट. आय विल टेक द ओपिनियन ऑफ द एजी ऑल्सो आनी इट इज अ रिकमेंडेटरी रिपोर्ट. तो त्यांच्यानी सरकाराक धाडून दिल्लो रिपोर्ट आसता. इट इज नॉट कंपलसरी इट इज बाउंड टू गव्हर्नमेंटाक तशा पद्धतीचो नासता. बट तरी सुद्दां हांव रिपोर्ट वाचल्या उपरांत एजी ओपिनियन येयल्या उपरांत ताजेर कितें निर्णय घेवपाचो तो मागीरचो निर्णय. पूण हाचो कितें परिणाम जातलो सुप्रीम कोर्टान सद्या मॅटर चालू आसा न्ही. सुप्रीम कोर्टान हाचो कांय परिणाम जातलो. मायनींग केसीसच्या बाबतीत सुप्रीम कोर्टान आमी निर्णयाची वाट पळयता. आमी आमचे एफिडेविट फायल करतले. सेंट्रली आपले एफिडेविट फायल करतले. केन्ना होपफुल आसा आमी येता ती डेटीक आमी रावल्या. 22 तारीख पर्यंत डेट आहा टेंटेटिवली. 22 तारीख बीन परत लागतली केस. सर आनी एक बोवाळ पडला की मॉविन गुजनेच्या भावाचें नांव येता म्हणून इररिस्पेक्टीव खंयसरूच कांयच प्रॉब्लेम नासतना ताजी इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग ऑन ऑन डॅट केस.